यापूर्वी मी शॅम्पू संदर्भात बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि ते तुम्हाला आवडले सुद्धा आहेत. बघा, यापूर्वी मी होममेड शॅम्पू कसा बनवायचा प्रॉपर पद्धत जी आहे ती सुद्धा शेअर केलेली आहे. कोणकोणत्या वस्तू काय काय फायदा देतात हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर इन्स्टंट शॅम्पू कसा बनवायचा किंवा 6 महिने वर्षभर टिकेल असा शॅम्पू कसा बनवायचा हे सगळं काही शेअर केलेलं आहे. पण बऱ्याचताईंना होतो प्रॉब्लेम काय की इतका वेळ नसतो किंवा इतके सारे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते जमवणं शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असू शकेल किंवा एखाद्या वेळेस तुम्ही हे ट्राय करू शकाल तुमचा जर होममेड शॅम्पू वगैरे संपलेला असेल तर. पण बऱ्याच जणांना होममेड शॅम्पू बनवणं शक्य होत नाही असे बरेच मेसेज आलेले आहेत, बरेच कमेंट आलेले आहेत की ताई इतका वेळ नसतो आमच्याकडे हा शॅम्पू बनवायला, अजिबात वेळ मिळत नाही. आम्ही 7:30 जातो, संध्याकाळी 8-9 घरी येतो आणि एवढी सगळी प्रोसेस करायला मग एनर्जी राहत नाही असे कमेंट्स जे आहेत ते होते. तर बघा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून खूप फायदा देणार आहे कारण की त्यांना विकतचाच बाहेरचा मार्केटचा शॅम्पू वापरावा लागतो अशांसाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, ठीक आहे, तुम्हाला पर्याय नसेलच तुम्ही मार्केटचा शॅम्पू जो आहे बाहेरचा विकतचा जो शॅम्पू आहे तो घेऊ शकता, तो वापरू शकता. पण प्रयत्न करा की थोडासा माइल्ड शॅम्पू यूज करावा. तर बघा, मी पूर्वी पण सांगितलेलं आहे वाटिकाचे रिझल्ट थोडे त्यातल्या त्यात बरे आहेत आणि माइल्ड आहे थोडासा. किंवा ममाआर्थचे जे आहे ते प्रोडक्ट ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कोणतंही इथं कुठली पब्लिसिटी करत नाही किंवा कुठली ऍडव्हर्टाईज करत नाहीये मी, फक्त मी तुमच्या फायद्यासाठी सांगते. तर बघा, तुम्ही थोडेसे माइल्ड शॅम्पू वापरायला सुरुवात करा आणि चांगल्या क्वालिटीचे जे असतात म्हणजे थोडासा पैसा जास्त गेला तरी हरकत नाही, पण थोडेसे चांगले शॅम्पू वापरा. क्लिनिक प्लसने केस खूप पांढरे व्हायला लागतात ताईनो, परत सांगते. क्लिनिक प्लस जे पण लोक वापरतात, बघा आता खेड्यापाड्यांमध्ये क्लिनिक प्लस वापरायचं प्रमाण खूप जास्त आहे आणि म्हणजे फेस वगैरे जास्त होतो याचा, त्यामुळे काय करतात की तो शॅम्पू वापरतात. क्वांटिटी सुद्धा जास्त असते त्या पाऊचमध्ये म्हणा किंवा बॉटलमध्ये क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे बरेच जण तो शॅम्पू वापरणं जास्त म्हणजे पसंत करतात. पण तो शॅम्पू खूप जास्त हार्ड आहे आणि त्यामुळे तुमचे केस जे आहेत नियमित जर तोच शॅम्पू तुम्ही वापरत गेला, सलग तोच शॅम्पू जर वापरत गेलात तर तुमचे केस हळूहळू पांढरे व्हायला तुम्हाला दिसणारे आहेत कारण की खूप हार्ड आहे, खूप त्यामध्ये जास्त म्हणजे प्रमाणामध्ये केमिकल वापरलेलं असल्यामुळं तो शॅम्पू काय करतो तुमचे केस जे आहे ते पांढरे करण्यासाठी मदत करतो. आता तुम्हाला ठरवायचं आहे की केस पांढरे करून घ्यायचे तात्पुरता रिझल्ट पाहून का तुम्हाला आपल्याला केस बघा, एकदा केस पांढरे झाले की मग ते काळे व्हायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, खूप कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. जे पण प्रोडक्ट्स आपण नंतर वापरणार आहे किंवा होममेड आयुर्वेदिक वस्तू ज्या वापरतो त्यामध्ये खूप जास्त पेशन्स ठेवायला लागतात कारण की लगेच पांढरे केस झालेले काळे होत नाहीत, इन्स्टंट होत नाहीत. इन्स्टंट म्हणजे आपण त्याला होममेड डाय वगैरे यूज करू शकतो किंवा मेहंदीने वगैरे करू शकतो, पण मुळासहित ते पांढरे केस जे आहे ते काळे होण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि बऱ्याच जणांचे तर असा रिझल्ट असतो की ते होतच नाही कारण की एवढं जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या केसांच्या मुळामध्ये केमिकल साठलेलं असतं, बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचं त्यावरती त्या म्हणजे आयुर्वेदिक वस्तूंचं परिणाम त्या केसांवरती होत नाही, केमिकलचाच रिझल्ट त्यांच्या केसांवरती राहतो. तर एवढं जास्त हे घातक आहे, त्यामुळं हार्ड शॅम्पू वापरणं आजच्याच बंद करा आणि माइल्ड शॅम्पू वापरायला चालू करा. आता मार्केटमध्ये बरेच असे माइल्ड शॅम्पू आहेत म्हणा किंवा तुम्ही त्याबद्दल थोडंसं सर्च करू शकता किंवा जे ब्रँडेड वस्तू असतात त्या तुम्ही वापरा. थोडेसे पैसे जास्त जाऊ द्या पण तुम्हाला पर्यायच नसेल, तुम्ही आता बघा कमवताय, तुम्ही बाहेर काम करताय तर थोडासा स्वतःसाठी सुद्धा वेळ काढणं किंवा स्वतःसाठी सुद्धा थोडासा पैसा खर्च करणं महत्वाचं ठरतं. मग थोड्याशा चांगल्या वस्तू वापरा, वापरतायच ना आता बाहेरच्या वस्तू तर चांगल्या वस्तू वापरा. तर आता जो पण तुम्ही शॅम्पू वापरताय, आता जास्त काही त्याबद्दल सांगत नाही मी कारण की तुम्हाला पर्याय दुसरा नाहीये. तर बघा, जो पण तुम्ही शॅम्पू वापरताय तो शॅम्पू तुम्ही ठीक आहे घ्या, तुम्हाला जो आवडेल तो घ्या, पण प्रयत्न करा थोडासा माइल्ड शॅम्पू वापरा. तर बघ, करायचं काय, आपल्याला एक पातेलं घ्यायचंय, पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. पाणी आता किती घ्यायचं, एखाद तांब्याभर घ्या किंवा 2 ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, ग्रीन टी, खुली ग्रीन टी मिळते किंवा पाऊचमध्ये जे मिळते टी बॅग टाईपची तशी तुम्ही ग्रीन टी घ्या, कोणतेही घ्या पण शक्यतो खुली जी मिळते ती घ्या आणि ती काय करा तुम्ही 2 मिनिट उकळून घ्या, म्हणजे गरम करून घ्या. गरम केल्यानंतर उकळल्यानंतर 1 मिनिट फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ती ग्रीन टी जी आहे ती लगेच चाळून घ्या गाळणीने. आणि ही ग्रीन टी आता आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत किंवा एका मगामध्ये घ्या आणि त्यामध्ये आता कोणत्या वस्तू मिक्स करायच्या आहेत बघा.
अगोदर ग्रीन टी आपण बनवून घेतलेली आहे, तर ग्रीन टीचे कलर वेगवेगळे येतात बघा. कोणाच्या ग्रीन टीचा पिवळा कलर येतो, कोणाच्या ग्रीन टीचा पांढरस राहतो, कोणाच्या ग्रीन टीचा चॉकलेट येतो, कोणाच्या ब्राऊन, म्हणजे अशा वेगवेगळे प्रकारचे ग्रीन टी असतात. पण शक्यतो प्रयत्न करा की कोणताही फ्लेवरवाला वगैरे ग्रीन टी तुम्ही युज करू नका. तर ग्रीन टीचं पाणी आपल्याला घ्यायचंय, ग्रीन टीच म्हणू शकतो आपण याला. तर ग्रीन टी आपण जे पोटातून घेतो तेच ग्रीन टी आपल्याला घ्यायचं आहे. साधारणतः इथं आपल्याला घ्यायचंय 2 ग्लास पुरेसा आहे, तर तेवढं ग्रीन टी घ्यायचं आहे. छोट्या ग्लास आणि 2 ग्लास घ्या किंवा 1.5 ग्लास घ्या तो अंदाजे. तर 1.5-2 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे उकळून, म्हणजे ग्रीन टी बनवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, टी ऑइल. टी ऑइल आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे, हेअर ग्रोथ साठी फायदेशीर आहे, आणि जे आपले केस गेलेले आहेत तिथं म्हणजे रिग्रोथ सुद्धा होऊन येते ह्या टी ऑइलमुळं. आता टी ऑइल कसं असतं काय असतं मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो तुमच्याकडे जर टी ऑइल मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा. तुम्ही टी ऑइल यामध्ये किती घालायचं, जास्त घालायचं नाही, फक्त आणि फक्त 4 थेंब घालायचं आहे. फक्त आणि फक्त किती थेंब घालायचं, 4 थेंब. 4 थेंबापेक्षा 5वा थेंब पडू देऊ नका, 3-4 थेंब पुरेसे आहेत. तर आपण ग्रीन टी मध्ये काय घातलं, टी ऑइल घातला. जर टी ऑइल तुम्हाला मिळालंच नाही तर रोजमेरी ऑइल जे असतं, रोजमेरी ऑइल संदर्भात पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. आणि बघा हे छोट्याशा बॉटल असतात, पण एवढी छोटीशी बॉटल आपल्याला वर्षभर जाते, कारण की थेंब वापरायचेत आपल्याला, खूप जास्त वापरायचं नसतं. तर एखादी बॉटल जरी तुम्ही घेतलात ना तर वर्षभर तुम्हाला पुरू शकते तेवढी, म्हणजे तेवढं, आणि रिझल्ट खूप जास्त चांगले येतात. तर एखादी बॉटल जी आहे टी ऑइल किंवा रोजमेरी ऑइलची तुम्ही खरेदी कराच. तर बघा ते बॉटल घ्यायचे, रोजमेरी ऑइलचे 4 थेंब घाला किंवा टी ऑइलचे 4 थेंब घाला. प्रयत्न करा की टी ऑइल घाला, जर नसेलच मग रोजमेरी ऑइल, तेच म्हणजे तोच रिझल्ट असणार आहे, पण शक्यतो टी ऑइल वापरा. तर बघा त्याचे किंवा याचे, दोन्ही म्हणत नाहीये मी, त्याचे किंवा याचे 4 थेंब आपल्याला घालायचे आहेत ग्रीन टी मध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच ग्रीन टी मध्ये काय घालायचं आहे, तुम्ही जो पण शॅम्पू यूज करताय तो शॅम्पू घ्या. तुमच्या हिशोबाने जेवढा शॅम्पू तुम्हाला लागतो तेवढा घ्या. आणि कधीही शॅम्पू डायरेक्ट केसांवरती चोळायचा नाहीये, असा पाण्यातच घालून मगच लावायचा आहे. तर या ग्रीन टी मध्ये आपण 4 थेंब टी ऑइल घातलेला आहे किंवा रोजमेरी ऑइल घातलेला आहे. आणि त्यानंतर आपण काय करतो, यामध्ये शॅम्पू घालतोय. शॅम्पू घालून व्यवस्थित मिक्स करा, आणि त्या दोन्ही वस्तू आपल्याला मिक्स करून मग शॅम्पू अप्लाय करायचा केसांवरती. नॉर्मल ज्या पद्धतीने आपण केस धुतो, हेअर वॉश करतो, त्या पद्धतीने केस धुवून घ्या. तुम्हाला हे वापरल्यानंतर परत तुम्हाला वेगळं कंडिशनर वापरायची अजिबात गरज नाहीये, कारण की हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे किंवा हे शॅम्पू घालून या ज्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत ते कंडिशनरचं सुद्धा काम करणारे आहेत, त्यामुळे वेगळाच कंडिशनर वापरायची अजिबात गरज नाहीये. आणि तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यामध्ये दिसायला लागणार आहे. बघा याचा रिझल्ट जो आहे तो कसा दिसणार आहे, तर जिथे तुमचे केस गेलेले आहेत तिथे रिग्रोथ दिसणार आहे, आणि तुमचे केस दाट झालेले दिसणार आहेत, केसांमध्ये एक शाईन येणार आहे, आणि केस लांब झालेले सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. रेग्युलर हे फॉलो करत राहा आणि त्यानंतर तुमचे जे केस आहेत ते खूप छान झालेले तुम्हाला दिसून येतील. तर या पद्धतीनं शॅम्पू, नॉर्मल शॅम्पू जर तुम्ही वापरत असाल, म्हणजे घरच्या घरी बनवत नसाल, बनवणं शक्य नसेल, तरच तुम्ही हे यूज करा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे फायदा मिळेल या गोष्टीचा. नॉर्मल शॅम्पू जर तुम्ही नुसतं वापरला तर केमिकल जास्त स्ट्रॉंग त्यामध्ये असल्यामुळं काय होतं की ते तुमचे केस जे आहेत ते डॅमेज करत जातं. तर आता ह्या वस्तू ज्या आहेत या सुद्धा खूप पॉवरफुल आहेत आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत, त्यामुळं केमिकलवाल्या शॅम्पूची पॉवर थोडीशी कमी करून या वस्तू ज्या आहेत त्या आपला रिझल्ट केसांवरती लवकर सोडतात. तर आशा करते या पद्धतीने तुम्ही नक्की फॉलो कराल, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.